स्वस्वयंपाकाच्या आज 48व्या भागात मी तुमचं स्वागत करतोय. 48 भाग, मलाच काही खरं वाटत नाही की आपले एवढे भाग झाले असतील. तर आता आज आपण सरबत करणार आहोत. सध्या सीझन आहे आवळ्यांचा. हे आवळे घेतले आपण, लिंब घेतले आहेत ताजी, थोडं आलं घेतलेलं आहे. ह्या तिघांचं मिश्रण करणार आपण आणि साखर घेतलेली आहे. आता कृती आपण पुढे बघणार असाव. तर हे आवळे पहिल्यांदा घेणार आपण आणि ह्याचे काप काढणार आणि बिया टाकून देणार. तर ही आपण विळी घेतली आहे, एक ताटली घेतली खाली, आणि हे जे आहेत आवळे, तर हे असे आपण असे चिरून घेणार. हे पहा, एवढे मोठे चिरले तरी काही हरकत नाही, कारण पुढे ते आपण जाऊन फूड प्रोसेसर मधून त्याचा रस काढणार आहोत. असे त्याचे जेवढे काढता येतील तेवढे तुकडे काढायचे. हे पहा, सगळे तुकडे काढले की मग आपण पुढचा भाग जो आवश्यक आहे ते करू. आता हा फूड प्रोसेसर आपला तयार आहे. यातला सेंट्रिफ्युगर आपण घेतलेला आहे, तर ह्याच्यामध्ये आपण हे पहिले आवळ्याचे जे की तुकडे केले, हे एवढे तुकडे साधारणपणे आवळ्याचे आपले निघाले, तेवढे साधारण अर्धा किलो आवळे मी घेतलेले. तर ह्याच्यामध्ये हे असे तुकडे घालणार आणि हे वर ठेवणार आणि चालू करणार. साधारण अर्ध भरलंय आपण. खूप मोठे तुकडे असले तर याच्यात जात नाही, थोडे पहिले तसे झाले होते मग मी ते पुन्हा लहान केले. आता हे झालेलं आहे आपलं सगळं. हा पाट आपण काढणार. हा ठेवला बाजूला. हा मधला पॉट काढणार. हे पाच्या आत असा हा लगदा रस काढून झालेला आहे. हाही बाजूला काढणार. आणि आता हा रस आपण काढणार. हा छान रस निघालेला आहे. हा एका आता भांड्यात आपण काढून घेणार. हा सगळा आपण एका ग्लासमध्ये काढून घेतला. हे पहा, छान ग्लास भर छान रस झालेला आहे. आता हे आलं घेतलं आपण, ह्याचे असे थोडे बारीक तुकडे केले कापून, आणि आता ह्या फूड प्रोसेसरमध्ये हे आपण तुकडे घालणार. एकावेळी जास्ती त्यात जात नाही असा आपल्याला अनुभव आलेला आहे. हे केलं, हे वरचं झाकण घातलं. असे हे सगळे तुकडे घालून आपण याचा रस काढणार आहोत. हा आता हा झालेला आहे आपला. काढून हे वरच काढलं, हे झाकण काढलं. हे पायाच्यामध्ये हा पल्प जमा झालेला आहे. हे सध्या आपण बाजूला ठेवू. आणि हा आता रस, हा आल्या तर रस निघाला. हा आता आपण या ग्लासमध्ये काढून घेणार आहे. एकदम घट्ट चांगला शुद्ध रस आहे. आता आपण लिंबाचा रस काढणार आहोत. ही अर्धी अर्धी लिंब करून घेतली. 8-10 लिंब, 2-3 मी आधी ह्याच्यात घातलेली आहेत. आणि हा आता ह्याच्यावर मी चाल असं हे मधलं आहे त्याचे दोन भाग केलेले,
त्यात आसामी, ह्याच्यावर करणार. हा इथे आहे लिंबाचा रस काढण्याचं हे. तर हे याप्रमाणे हा रस काढायचा, छान निकला पूर्ण. आणि आता या हा रस झालेला आहे, हे वरचं भांडं आपण काढणार आहोत. पहिले हे काढलं, नंतर हे काढलं, यात खाली बिया साठल्यात पा. आणि त्यानंतर आता हा रस पा, हा भरपूर निघालेला आहे. तर सरबत करून हा उरणार आहे. तर आता हा आपण ह्या ग्लासमध्ये काढून ठेवू. या छोट्या वाटीच्या मापाने हे मोजून बघूया. एक, दोन आणि या तीन. हा तीन वाट्या झाला. बंद कर तो रस घेतलेला आहे आवळ्याचा, तर हा आता आपण एक वाटी घेऊ आणि हा अर्धी वाटी घेऊ आल्याचा रस. दाट झालेला आहे. तर आता आपल्याला ह्याला 3.5 वाट्या साखर लागेल. साधारण 1, 2, 3 आणि 3.5 थोडे अर्धी वाटी मी टाकतो. आता ही अर्धी वाटी साखर राहिली ती आपली, ती गाठली. त्यानंतर हे साखर साधारण बुडेल एवढं पाणी आपण याच्यात घालणार. आणि आता गॅस पेटवणार आणि ही ढवळत राहणार. पण उकळत ठेवलेली आहे आणि हे आता सारखं आपण ढवळत राहणार. एका कांशीने धरायचं आणि ही ढवळायची. साखर विरघळली पाहिजे पूर्णपणे. तर हे आता असं छान उकळत आहे. त्याचा आपण एक तरी पाक झाला की हे बंद करणार आणि थंड करायला ठेवणार. तर हा आता आपला उकळलेला आहे, हे पा. हा असा पाक. आता हे तार आली आहे थोडी, गॅस आपण बंद केला आणि आता हे गार व्हायची आपण वाट बघणार. आणि तोपर्यंत हे आपण दुसरीकडे ठेवलं. तर आता आपला हा पाक गार झालेला आहे. हे मिश्रण आपलं पुन्हा एकदा आपण व्यवस्थित ढवळून घेतलं. हा पाक व्यवस्थित असा ढवळून घेतला आणि हे मिश्रण आता ह्या पाकात आपण घालणार. हे आता छान आपण ढवळून घेतलं. याच्यात आपण थोडस मीठ मिसळणार आहे. हे काळं मीठ आहे. हे 2-3 चमचे आपण याच्यात मिसळणार. आणि हे पुन्हा ढवळणार. षड्रस म्हणतो आपण तसं. आता याच्यामध्ये आंबट आलाय, गोड आलाय, तिखट आलाय आल्याचं आणि खारट पण आलेलं आहे. हे चार रस याच्यात आता छान आपले मिसळले गेलेले आहेत. सरबत करताना आवश्यकतेअनुसार यातलं पाणी घ्यायचं आणि ढवळून छान ते सरबत करायचं. ते मी काचेच्या भांड्यामध्ये
बाटलीमध्ये काढून ठेवतो. प्लॅस्टिकमध्ये शक्यतो ठेवू नका, मिळतच नसेल तर इलाज नाही तर गोष्ट वेगळी आहे, पण शक्यतो पुन्हा हे असं ढवळून ढवळून व्यवस्थित काचेच्या बाटलीत ठेवा. आणि बाटलीला बूज लावून छान ठेवून द्या. हे आपलं सरबत छान झालेलं आहे, चव छान असणार आहे त्या शंकाने. आणि प्रत्यक्ष पिताना थोडं आपण त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार जर साखर वाटली, मीठ वाटलं तर घाला. हे थोडं उरलं याचं आता आपण छान आम्ही आता करून पिणार. आपलं हे आवळ्याचं जे सरबत आपण तयार केलं हा सीझनल आहे. याच्यामध्ये आवळा, लिंबू, आलं हे तीन पदार्थ आहेत आणि त्याशिवाय काळं मीठ, खनिज मीठ जे असतं ते घातलेलं आहे. अतिशय सुंदर चवीला हा सीझन आहे. सध्या आवळे खूप स्वस्त आहेत, 50 रुपये किलो मिळतात. लिंबही सध्या खूप स्वस्त आहेत, 30-30 रुपये किलोच्या हिशोबाने सध्या मिळतात आणि चांगले लिंब भरपूर रस असलेले मिळतात. तर आपण ही आणा आणि छान सरबत तयार करून ठेवा. नैसर्गिक नॅचरल सुंदर सरबत, यात काहीही दुसरं मिसळलेलं नाही आहे. तुम्ही त्याचा हे बघितलं कसं काय रस काढलेला आहे. त्यांना ज्यांच्याकडे हे नसेल फूड प्रोसेसर, त्यांनी साध्या मिक्सरमध्ये घालून करा. फक्त ते छान नंतर कापडात घालून पिळून घ्यावं लागेल रस काढायला. बाकी पद्धतीच आहे, अतिशय छान लागेल, अतिशय सुंदर आहे, औषधी आहे. मुख्यतः आवळ्याचं सरबत म्हणून आवळ्याचं प्रमाण आपण जास्ती ठेवलेलं आहे. तर याप्रमाणे जरूर करा, खा. तर 48 व्या भागात आता मी तुमचा निरोप घेतो. नमस्कार. छान खा, छान प्या, आनंदात राहा. नमस्कार. तर हे ग्लासभर सरबत अतिशय सुंदर असं चवीचं, कारण 2 ते 3 चमचेच मला त्यातलं लिक्विड लागलं, त्यामुळे त्या एका बाटलीमध्ये 25 ते 30 कप सरबत व्हायला काहीच हरकत नाही. आणि सध्याचे दर बघता हे अतिशय स्वस्त पडणार आहे. 2 महिने हे फ्रीजमध्ये टिकायला तर काहीच हरकत नाही. तर आपण जरूर करा, जरूर खा.